मी शिक्षक आमरे हिरामण नारायण, संत ज्ञानेश्वर विद्यालय उर्दूळ, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. आम्हाला नाशिकरांची जेव्हा माहिती मिळाली तर ज्या संस्थेनं जे कार्य चालवलेलं आहे हे कार्य जेव्हा दुसरीकडे दुसऱ्या विद्यालयांमध्ये आम्हाला पाहायला मिळालं की अशा प्रकारचं ही ट्रस्ट अशा प्रकारचं विधायक काम करत असेल की जिथं ह्या कामापासनं आपल्या देशाला कुठेतरी हातभार लागतो आणि याच्यामधनं आपल्या देशाची राष्ट्राची उभारणी चांगल्या पद्धतीने होताना दिसते. कारण आमच्या ग्रामीण भागामध्ये ज्या मुली शाळेत येतात त्या मुलींना मळ्यामळ्यातून शेताशेतातून बऱ्याच अंतरावरनं एका गावातून दुसऱ्या गावात येण्यासाठी खूप लांबच्या लांब यावं लागतं आणि त्या मुलींना जर ही सायकल मिळाली तर त्या मुलींना कमी वेळेत शाळेत येता येईल, त्याच्यानंतर त्यांना तेवढाच जास्तीचा वेळ अभ्यासाला मिळेल, शाळेत लवकर येता येईल आणि त्याच्यानंतर पुन्हा घरी पण लवकर जाता येईल आणि याच्यामुळे त्या मुलीला अभ्यास करायला वेळ मिळेल आणि तिचा स्वतःचा तर विकास होणारच आहे त्याचबरोबर शाळेचा पण विकास होणार आहे, शाळेचं पण नाव लौकिक होणार आहे आणि त्याच पद्धतीने राष्ट्राचं पण नाव मोठं होणार आहे. धन्यवाद. जेव्हा आम्हाला हे माहीत झालं की ही संस्था अशा अशा प्रकारचं काम करते की समाजसेवी वृत्तीने खरोखर जे गरजू आणि होतकरू आहेत त्यांना मदत करण्याचं काम करते, आम्हाला जेव्हा सुरुवातीला माहीत झालं की आमच्या शेजारी एक दोन विद्यालयामध्ये अशा पद्धतीच्या सायकली मिळाल्या आणि त्या सायकली मिळाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क केला की आमच्या विद्यालयाला आला मिळू शकतो का, त्यांनी सांगितलं की अशा अशा पद्धतीने जे गरजू विद्यार्थी तुमच्याकडे असतील तर तशा प्रकारचा एक प्रस्ताव तयार करा आणि तो प्रस्ताव तुम्ही आमच्याकडे द्या आणि मग तो प्रस्ताव पाहिल्यानंतर आम्ही तुमच्या शाळेला भेट देतो आणि तिथली परिस्थिती पाहिल्यानंतर मग आम्ही तुम्हाला निर्णय देतो. त्या पद्धतीने आम्ही प्रस्ताव त्यांना एक दीड महिन्यापूर्वी दिला की आमच्या विद्यालयामध्ये आले, आमच्या विद्यालयाची परिस्थिती पाहिली, विद्यार्थिनीशी त्यांनी चर्चा केली की खरोखर तुम्ही कुठे राहता, तुम्हाला खरोखर गरज आहे का काय ते जाणून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आणि नंतर त्यांनी जो आजचा दिवस आहे त्यांचा नाशिक रनवेचा ह्या दिवशी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सकाळी 7 वाजता बोलवलं तर आमच्या विद्यालयाच्या 48 मुलींना त्यांनी सायकली देण्याचं ठरवलं. त्या पद्धतीने सर्व मुली आम्ही या ठिकाणी घेऊन आलो आणि त्यांना 48 सायकलींचं वाटप त्यांनी आज या ठिकाणी केलेलं आहे. मयुरी शिवनाथ तवले, शाळेचे नाव संत ज्ञानेश्वर विद्यालय उर्दू, तालुका चांदवड. मी 5 घरापासून शाळेचे अंतर 3 किलोमीटर आहे. मला येण्या जाण्यासाठी खूप वेळ लागायचा आणि घरी माझे वडील शेतकरी आहेत आणि मला कामही खूप असायचे त्यामुळे मला शाळेत टायमिंगवर पोहोचता येत नव्हते. आता सायकल आल्यामुळे मी रोज टायमिंगवर येईल आणि माझे चांगले शिक्षणही होईल त्यामुळे मी नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टचे मी खूप खूप आभारी आहे आणि माझ्या शाळेतर्फे त्यांचे अभिनंदन करते. नाव वैष्णवी श्रीनाथ कुठे आहे. माझ्या शाळेचे नाव संत ज्ञानेश्वर विद्यालय आहे. माझे गाव उर्दूळ आहे. मला येण्या माझे घराचे आणि शाळेचे अंतर 3 किलोमीटर आहे. मला येण्याजाण्यासाठी खूप वेळ लागायचा त्यामुळे मला घरून खूप लवकर निघावे लागायचे. आता मला सायकल आल्याने मला माझी घरच्यांना मदतही होईल आणि मी वेळेवर शाळेत पोहोचेल, माझा अभ्यासही पूर्ण होईल. माझे नाव गौरी वसंकुटे आहे. माझ्या शाळेचे नाव संत ज्ञानेश्वर विद्यालय उर्दूळ आहे. मी शेतकऱ्याची मुलगी आहे. मला शाळेत येण्यासाठी खूप उशीर व्हायचा. मी आता सायकल भेटल्यामुळे लवकर येत जाईल. तास असला की आम्हाला वेळेवर पोहोचता येत नसे मग आता सायकलीच्या तर्फे आम्ही मदत घेऊ आणि लवकर पोहोचू. माझं शिक्षणही पूर्ण.